नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ते म्हणजे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पी वरून वक्तव्य केल्याने काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादी आमने सामने आले असून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत हे काय शरद पवारांचे प्रवक्ते आहे का त्याचबरोबर सचिन सावंत यांनी युपीएशी काय संबंध आहे असा प्रश्न विचारत संताप व्यक्त केला त्याचबरोबर काँग्रेसच्या इतर नेत्यांनी देखील शिवसेनेच्या विरोधी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे यावरती आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी युपीए हा राष्ट्रीय स्तरावरील विषय आहे राज्यस्तरावरील किंवा जिल्हा नेत्यांनी यावरती बोलू नये असं म्हणत काँग्रेसच्या नेत्यांवरती हल्लाबोल केला होता त्यामुळे आता काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नाराज झाला त्यामुळे आता काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे राजकीय आघाडीच्या ठाकरे सरकार धोक्यात आले असल्याचं बोललं जात आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत हे उठसूट काँग्रेसच्या विरोधामध्ये बोलत असतील तर आम्हाला देखील काही वेगळा विचार करावा लागेल राज्यातील ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेगूवरती अस्तित्वात आला आहे हे शिवसेनेने लक्षात ठेवावं असा इशारा यावेळी काँग्रेस पक्षातर्फे शिवसेना आणि राष्ट्रवादीला देण्यात आला आहे त्यामुळे निश्चितपणे ठाकरे सरकारमध्ये मोठा वाद निर्माण झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे साठी शरद पवारांची वकिली बंद करावं असं देखील यावेळी काँग्रेसने बजावत शिवसेनेला गंभीर इशारा दिला आहे महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार धोक्यात आलं असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे त्याचबरोबर आगामी कालावधीमध्ये निश्चितपणे शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद वाढत गेला तर निश्चितपणे काँग्रेस ही वेगळी काही भूमिका घेऊ शकतं असं देखील काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे तर मित्रांनो राज्यातील महा विकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका